भाजप सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अकोला शहरातल्या कारागृह चौकात निदर्शनं करण्यात आली. ज्या बँकेवर शरद पवार संचालक नाहीत अशा बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे ईडी सहित इतर तपास यंत्रणेचा दुरुपयोग करण्यासारखं आहे असा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केला. नाशिकमध्येही पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. लोकसभेनंतर आता वाजलं आहे विधानसभा निवडणुकांचं बिगुल. 288 जागांसाठी सुरू झालाय रणसंग्राम. या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांची चढाओ, आरोप प्रत्यारोप, वार पलटवार, राजकीय उलथापालट, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा, काय आहे मतदार संघाची स्थिती, काय आहेत जनतेच्या भावना, कोणत्या दिशेला वाहताय द्वारे, मतदार संघांचा आढावा, तिथे होणारी कांटे की टक्कर, राजकीय समीकरण, याची सर्वंकष माहिती घेण्यासाठी पहा जनादेश 2019 येत्या 25 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पाहायला विसरू नका जनादेश 2019.